आता सुरू करायचं आपल्याला अपूर्णांक फ्रॅक्शन्स. पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय, तर अपूर्णांक याचा अर्थ जी संख्या पूर्ण नाही. फॉर एक्झाम्पल, 2 असेल तर ही पूर्ण संख्या झाली. 2/3 म्हटलं असेल तर अपूर्णांक, 2.3 म्हटलं असेल तर अपूर्णांक. ही संख्या पूर्ण नाही, ही संख्या पण पूर्ण नाही, म्हणून यांना आपण म्हणणार अपूर्णांक. यावरून अपूर्णांकाचे 2 प्रकार आपल्याला मिळतात. असा एक दिसतो हा एक आणि हा दुसरा. याला म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांक आणि याला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक. आता व्यवहारी आणि दशांश अपूर्णांक, तर मग याच्या आपल्याला मूलभूत क्रियांचा अभ्यास करायचा. पहिल्यांदा बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि त्यानंतर भागाकार. मग अपूर्णांक म्हणजे काय, लक्षात आलं असेल की जी संख्या पूर्ण नाही तिला आपण म्हणतो अपूर्णांक. त्याचे 2 प्रकार आहेत, व्यवहारी आणि दशांश. कॉम्बिनेशनमध्ये दोघांचाही आपण विचार करू आणि दोघांचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू. अपूर्णांक असं प्रकरण आहे की या प्रकरणाचा जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला तर बाकीचे सर्व प्रकरणं तुम्हाला एकदम सोपे जातात, कारण की यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन्स आणि कॅल्क्युलेशन्स एवढंच असतं. आणि याचा फायदा तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये, प्रत्येक प्रकरणामध्ये त्या ठिकाणी होतो. एक, व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. याच्यामध्ये आपण पहिला घेतला आहे छेद समान असेल तर. शब्द समान वापरलेला आहे आपण. मग आता समजा आपण या ठिकाणी असं म्हटलं आहे 2.1/3 + 2/3 यांची बेरीज करायची आहे किंवा वजाबाकी करायची आहे, तर दोघांचा छेद या ठिकाणी समान आहे. हा अपूर्णांक आहे, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, तर याचं रूपांतर आधी या प्रमाणामध्ये करायचं आहे. मग कसं करायचं, तर या 2 संख्यांचा गुणाकार करावा लागतो. 3 × 2 = 6 अधिक अंश त्यामध्ये टाकायचा, 6 + 1 = 7/3 अधिक 2/3. छेद जर समान असेल तर छेद तसाच राहू द्या. वरची बेरीज 7 आणि 2 बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी. याचा अर्थ 7 + 2 = 9 9/3. 3 याला भाग जात असेल तर भाग देऊन टाका, 3 × 1 = 3 3 × 3 = 9 याचा अर्थ तुमचं फायनल आन्सर झालं 3. दुसरा आपण टाईप घेतलेला आहे छेद समान नसेल तर. जसं या ठिकाणी आपण 2/3 + 1/5 दोघांची वजाबाकी आपल्याला करायची आहे किंवा बेरीज करायची आहे. छेद जर सारखा नसेल तर तुम्हाला सारखा करावा लागतो किंवा तुम्हाला तिरपा गुणाकार त्या ठिकाणी करता येईल. पहिल्यांदा असाच करा, 5 × 2 = 10 + 3 × 1 = 3 आणि छेदामध्ये यांचा गुणाकार, 3 × 5 = 15. 10 × 3 जर काढले तर 7 उरतात, छेदामध्ये 15 आपला जसाच्या तसा. 7 आणि 15 कोणत्याच संख्येने भाग जात नाही, याचा अर्थ फायनल आन्सर तुमचं किती आलं, 7/15. तर यामध्ये आपण घेतलाय 2.1/3 + 1.1/2 + 5/4. पहिल्यांदा याचं रूपांतर 3 × 2 = 6 + 1 = 7/3 अधिक 2 + 1 = 3/2 + 5/4. बेरीज किंवा वजाबाकी करायची असं म्हटलं तर छेद आपला सारखा पाहिजे, जो या ठिकाणी सारखा नाही. 2 अपूर्णांक असते तर पटकन आपण तिरपा गुणाकार केला असता. या ठिकाणी 3 अपूर्णांक आहेत किंवा 4 अपूर्णांक आहेत, तर जे काही सर्व छेद असतील ते सर्व समान करायचे किंवा त्यांचा आपण काय काढू, लसावी काढू. मग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल 3, 2 व 4 चा लसावी. यांचा लसावी जर काढायचा म्हटलं तर लसावी पद्धतीनुसार तुम्ही जर सोडवलं तर यांचा लसावी येतो 12. सोडवून पहा 3, 2, 4 कितीने भाग जातो, 2 भाग जातो. 2 भाग जातो म्हटल्यानंतर याला जात नाही, ॲज इट इज 2 × 1 = 4 पुन्हा 2 भाग जातो, 3 ॲज इट इज 1 1 शेवटी आपण घेतला 3 1 1 1. लसावी प्रकरणामध्ये हा प्रकार आपला झालेला आहे. गुणाकार करा, 3 × 2 = 6 sin² = 12. आता जेवढा लसावी आला असेल तेवढा छेदामध्ये लिहा. मग आता प्रत्येकाच्या छेदात 12 यायला पाहिजे. इथं जर 12 आणायचे असतील त्याला 4 गुणावं लागतं. खाली जर 4 गुणलं तर वर पण 4 गुणा, 4 × 7 4 × 7 = 28 अधिक आहे तर अधिक. इथं जर 12 आणायचे असतील तर याला 6 गुणा, तसं वर जर आपण गुणलं तर 37 = 18 अधिक.
या ठिकाणी 12 आणण्याकरता याला 3 ने गुणावं लागतं. वर पण 3 ने गुणलं तर 3 5 15. मग आता वरची बेरीज आपल्याला करता येईल. वरची बेरीज जर आपण या ठिकाणी केली तर 8 8 16 + 5 21 1 हातचे आले तुमचे 2 2 आणि हातचे 2 4 5 6 म्हणजे 61 ÷ 12. ऑप्शनमध्ये असं असेल किंवा याचं रूपांतर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता यायला पाहिजे. आता कसं करायचं ते एकदा केअरफुली लक्षात घ्या. 61 ÷ 12 आपण भागणार. 12 जर भागलं तर 12 5 60 वजाबाकी केली खाली उरलं 1. याला फक्त तुम्हाला लिहायचं आहे. मग आता 61 ÷ 12 कितीचा भाग गेला? 5 भाग गेला. मग या ठिकाणी 5 आलं. खालची जी बाकी आहे ती वर टाकायची अंशामध्ये आणि खालचे 12 खालीच ठेवायचे. याचा अर्थ पूर्णांकयुक्त पूर्णांकात उत्तर काय आलं? 5 1 ÷ 12. नंबर 3 या ठिकाणी घेतलाय आपण व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार. ह्या पूर्णांक आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे. तर पहिल्यांदा याचं रूपांतर नेहमीप्रमाणे 5 * 20 + 2 = 22. 22 ÷ 5 गुणाकारामध्ये हे जसंच्या तसंच. आता कॅन्सलेशन करायचंय. कॅन्सलेशन याचा अर्थ तुम्हाला वर खाली भाग द्यावा लागतो किंवा तिरपा भाग देता येतो. आडवा भागाकार काही करता येत नाही आपल्याला. दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जायला पाहिजे. जसं आता आपण म्हटलं की 5 ÷ 22 नाही जात भाग एका संख्येने, परंतु 5 ÷ 40 भाग जातो 5. याला जर 5 भागलं तर 5 1 = 5. याला जर 5 भागलं तर 5 8 = 40. पुन्हा आता या 22 ÷ 44 भाग जातो 22. 22 1 = 22 22 2 = 44. याला आणि याला 2 भाग जातो 2 1 = 2 2 = 8. पुन्हा याने 2 भाग जातो 2 1 = 2 2 = 4. खाली काहीच उरलेलं नाही, वर उरलेलं आहे एवढं. तर 2 गुणाकारामध्ये वर 1 आहे. याचा अर्थ फायनल आन्सर आपलं किती आलं? 2. 4 भागाकार आता या ठिकाणी आपण घेतलेला आहे व्यवहार्य पूर्णांकांचा. भागाकार असेल तर तुम्हाला एक स्टेप जास्त वाढतं. 14 ÷ 30 पहिली संख्या जशीच्या तशीच. दुसरा भागाकार आहे तर भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करा. गुणाकारामध्ये रूपांतर केल्यानंतर समोरच्या पदाला करा व्यस्त. 36 ÷ 42 याला छेदात काहीच नाही, ते मनाने समजण्याकरता आपण 1 लिहू शकतो. पुन्हा भागाकाराला याचा गुणाकार 1 / 2. आता कॅन्सलेशन करा. कितीने भाग जातो? 14 ÷ 42 14 भाग जातो. 14 × 14 = 42. त्यानंतर 30 ÷ 36 6 भाग जातो. 6 × 35 = 6 6 = 36. पुन्हा आता 3 ÷ 6 3 भाग जातो. 3 1 = 3 3 × 2 = 6. सारखे संख्या असतील कटल्या, काहीच उरलं नाही 5. पटकन आपलं 5 लिहिलं जातं तेव्हा चुकतं आपलं. 5 कुठं आहेत? छेदात आहेत. त्यामुळं छेदातले 5 छेदातच ठेवा. वर काहीच जर तुम्हाला संख्या दिसत नसेल तर 1. याचा अर्थ या भागाकाराचं उत्तर किती आलं आपलं? 1 / 5. 4 / 3 दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे पॉईंटमध्ये सरळ सरळ 3 ने या 4 भागायचं. 4 as it is 3 जर या ठिकाणी घेतला तर 3 1 3 + 1. आपल्याकडे समोर संख्या नाही तर मनाने आपण घेणार 0. मनाने 0 घेतल्यानंतर पॉईंट. मग 3 * 3 = 9. पुन्हा वजाबाकी, पुन्हा 1 उरला, पुन्हा 0 घेतला, पुन्हा 3 * 3 = 9. अशा प्रकारे सुरूच राहणार. याचा अर्थ तुमचं पॉईंटमध्ये किंवा दशांश अपूर्णांकात उत्तर आलेलं 1.33 किंवा 1.3333 राहील. याला जर पुन्हा व्यवस्थित लिहायचं असेल तर 1.3 डोक्यावर बार असं लिहावं लागतं. बार याचा अर्थ 3 रिपिटेशन कंटिन्युअस आहे म्हणून आपण असं लिहिलं. जर रिपिटेशन होत नसेल तर त्या ठिकाणी आपण साधंच 3 ठेवलं असतं. दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. समजा या ठिकाणी आपण घेतला आहे 2.1 + 0.007 = 42.89. आता बेरीज करायची म्हटल्यानंतर जर आडवी बेरीज आपल्याला करता येत नसेल तर संख्या उभ्या मांडा. उभ्या मांडत असताना लक्षात ठेवायचं पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. जसं या ठिकाणी 0.007
अधिक 42 आहे तर 42 पॉईंट खाली 0.89 ज्या संख्या उरलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही शून्य टाकू शकता समजण्याकरता. आता सर्वांची बेरीज करा. 7 अधिक 0 7, 9 अधिक 0 9, 8 अधिक 1 9, पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. 2 आणि 2 4 आणि या ठिकाणी पुन्हा आपला 4, याचा अर्थ बेरीज झाली तुमची 44.997. कधी कधी तुम्हाला असं नुसतं वजाबाकी दिलेली असेल 0.9812 वजा 0.7945. वजाबाकी करायची म्हटल्यानंतर पुन्हा आडवी येत नसेल तर तुम्हाला उभी मांडता येईल 0.9812 वजा 0.7945. तर वजाबाकी करायची म्हटल्यानंतर पॉईंट खाली पॉईंट यायलाच पाहिजे. 2 आणि 5 जात नाही, उसना घ्या, 12 तयार होतात. 12 जर 5 काढले तर उरले किती, 7. उसना घेतला तो परत द्या, झाले इथं 5. पुन्हा 1 आणि 5 जात नाहीत, पुन्हा उसना घ्या, 11. 11 जर 5 काढले तर उरले 6. पुन्हा उसना घेतलेला परत 9 ठिकाणी 1 वाढून घ्या, 10. 8 आणि 10 जात नाही, उसना घ्या, 18. 18 जर 10 आपण काढले तर उरले 8. पुन्हा उसना घेतलेला परत झाले 8. 9 आणि 8 गेले 1. याचा अर्थ फायनल आन्सर किती आला आपलं, 0.1867. अपूर्णांकांचा गुणाकार टाईप नंबर 7 मध्ये आपण घेतलेला आहे. एकदम सिंपल, 2.5 2.5 गुणाकारामध्ये 0.03 गुणाकारामध्ये 0.1. आता गुणाकार करत असताना पॉईंटचा विचार बिलकुलच करायचा नाही. जसं या ठिकाणी 2.5 आता तात्पुरता 25 समजा, याला 3च समजा आणि याला 1च समजा. गुणाकार जर केला तर 25 * 3 = 75 आणि 75 * 1 = 75 हा झाला आपला गुणाकार. पण पॉईंट आपण काढले होते ते द्यायचे राहिले. या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे एकच संख्या आहे, या ठिकाणी 2 संख्या आहेत, या ठिकाणी 1 संख्या आहे. सर्व मिळून किती झाल्या, 1 + 2 + 3 = 4. 4 संख्या झाल्या तर 4 अंक सुटले पाहिजे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. याचा अर्थ उत्तर किती आलं, 0.0075. पूर्णांकांचा भागाकार. तर भागाकार थोडंसं केअरफुली लक्षात घ्या. समजा 2 छेदामध्ये आपण 10 म्हटलं असेल तर पूर्ण भागाकार करण्याची गरज नाही. जेवढे शून्य असतील तेवढं दशांश चिन्ह डावीकडे सरकतं, याचा अर्थ एकच शून्य आहे. संख्या 2 आहे वर, एकच घर डावीकडे, याचा अर्थ 0.2. समजा तुम्हाला असं म्हटलं असेल 2, 4, 5 छेदामध्ये 100, शून्य किती आहेत, 2 आहेत. याचा अर्थ दशांश चिन्ह 2 घर डावीकडे सरकत, मग 245 हे पहिलं घर आहे, दुसरं घर, या ठिकाणी पॉईंट 2.45. तुम्हाला म्हटलं असेल या ठिकाणी 2, 3, 2, 4.5 छेदामध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे 1000. इथं आपण पॉईंट घेतला नाही, डायरेक्ट दशांश चिन्ह आपण सरकवलेलं आहे. या ठिकाणी 24.5 छेदामध्ये 1000 आहे, किती शून्य आले, 3 आले. याचा अर्थ 3 घर दशांश चिन्ह डावीकडे यायला पाहिजे. ओरिजिनल संख्या 24.5 आपण लिहिली, 3 शून्य आहेत, 3 घर डावीकडे. पॉईंट पासून मोजत असतात, हे पहिलं घर, हे दुसरं घर, तिसरं नाही तर मनानं आपण शून्य देणार. आणि इथं पॉईंट देऊन टाकू, या ठिकाणी 0 हा पॉईंट काढून टाकायचा. याचा अर्थ उत्तर किती आलं, 0.0245. किंवा तुम्हाला कधी कधी असं दिलेलं असेल 2 छेदामध्ये 0.005 2 छेदात 0.05 भागाकार आपल्याला करायचा आहे. तर 0.05 पाढा आपल्याला येत नाही, पॉईंट काढून टाकायचा छेदामधला. मग छेदातला पॉईंट काढला, छेदामध्ये 5, वर तर 2 ऑलरेडी आहेतच. आता छेदामध्ये किती घरं कमी केले, आपण 2 घरं कमी केले. मग 2 घरं जर कमी झाले असतील तर त्याच्यावरचे 2 शून्य वर द्या. खालचे कमी केले म्हणून 0 वर दिले, वरचे जर कमी केले असते तर 0 आपण खाली दिले असते, विरुद्ध प्रमाण. आता 5 ना 2 शिऱ्या तुम्हाला भागता येतं, 5 * 1 = 5, या ठिकाणी 5 * 2 = 20 आणि 0, याचा अर्थ याचं उत्तर किती आलं आपलं, 40. 9 या ठिकाणी सुद्धा आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार एवढाच घेतलाय.
मागच्या टाईपमध्ये तेच होतं, परंतु पॉईंट एकाच ठिकाणी होता. इथे आपण अंशात आणि छेदात दोनही ठिकाणी जर पॉईंट घेतला, फॉर एक्झाम्पल 2.4 छेदामध्ये 0.0005 यांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. मग आता काय करायचं, दोनही पॉईंट वरचे खालचे कॅन्सल करून टाका. 24 छेदामध्ये 5 पॉईंट कॅन्सल केले, वर किती घरं होतं तर एकच होतं, त्याचं शून्य द्यायचं छेदात झाले 50. खाली किती होते, 1, 2, 3, 4 त्याचे शून्य द्यायचे अंशामध्ये. 4 कॅन्सल केले आपण, 1, 2, 3, 4, 0. मग आता हे शून्य हे शून्य कटलं, 5 भाग जातो, 5 × 1 = 5 याला जर भागलं तर 5 × 2 = 20, 5 × 8 = 40 आणि 0, 0 याचा अर्थ उत्तर आपलं किती आलं, 4,800. 10 व्यवहारी अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. जसं आपल्याला कधी कधी विचारलं जातं, 2 छेदामध्ये 5 3 छेदामध्ये 4 यापैकी लहान अपूर्णांक कोणता, मोठा कोणता. दोनच अपूर्णांक असतील तर भागाकार पद्धत वापरायची नाही, गुणाकार पद्धत. काय करायचं पहा, 4 जर 2 गुणलं तर 4 × 2 = 8 हा आला गुणाकार. 5 जर इकडे गुणलं तर 5 × 3 = 15 हा आला गुणाकार. कोणता गुणाकार मोठा आहे, 15 मोठा आहे, याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा असला पाहिजे, 3 छेदात 4. टाईप नंबर 11 चढता क्रम मांडा असं म्हटलेलं आहे. चढता याचा अर्थ सर्वात आधी लहान, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठं, या प्रकारे. आता याच्या आपण दोन पद्धती पाहू. पहिल्यांदा भागाकार पद्धतीचा आपण विचार करू. 3 जर 2 भागलं, डायरेक्ट भागता येत असेल तर फारच चांगलं. याचं उत्तर पॉईंटमध्ये काढायचं आपल्याला. 2 भाग जात नाही, 0, त्यानंतर 3 × 18 0.66 आलं. 5 भागा आता 30, याचं येतं 0.6. 5 जर आपण 1 भागलं तर याचं येतं 0.2. सगळे पॉईंटमध्ये उत्तर आपण काढलेलं आहे. चढता क्रम मांडा असं म्हटल्यानंतर सुरुवातीला लहान अपूर्णांक पाहिजे. 0.66, 0.6 आणि 0.2 सगळे 2 आहेत तर सगळे 2 आपण 0, 0 टाकू शकतो. हे 66 आहेत, हे 60 आहेत, हे 20 आहेत, हे सर्वात लहान आहे. याचा अर्थ सुरुवातीला येईल 1 छेदात 5. त्यापेक्षा मोठा हा अंक, याचा अर्थ 3 छेदात 5. याच्यापेक्षा मोठा हा, याचा अर्थ 2 छेदामध्ये 3. हा झाला आपला चढता क्रम. कोणती पद्धतीनुसार, भागाकारनुसार. याला गुणाकार पद्धतीनुसार आपल्याला सॉल्व्ह करता येतं. 2 छेदामध्ये 3 3 छेदामध्ये 5 आणि 1 छेदामध्ये 5. आता तुम्हाला चढता क्रम मांडायचा म्हटल्यानंतर सुरुवातीला लहान अपूर्णांक पाहिजे. गुणाकार करून तिघांपैकी सर्वात लहान कोण आधी शोधायचा. तिरपा गुणाकार, 5 × 2 = 10 3 × 3 = 9 याचा अर्थ हा लहान झालेला आहे, याचा आपल्याला सध्या काम नाही. त्यानंतर या दोघांपैकी लहान कोण आहे, 3 × 5 = 15 आणि 5 × 1 = 5 गुणाकार हा लहान आला. याचा अर्थ या ठिकाणी लिहिलं आपण 1 छेदात 5, याचं काम संपलं. या दोघांपैकी लहान कोण आपण मगाच पाहिलं होतं, हा पूर्णांक लहान होता, किंवा पुन्हा करून पाहता येईल. 5 × 2 = 10 3 × 3 = 9 लहान आलेला आहे. 3 छेदात 5 आणि सर्वात शेवटी 2 छेदामध्ये 3. उत्तर आपण असं काढलं तरी तेवढंच आहे, तसं काढलं तरी तेवढंच आहे. 1/5 1/5 3/5 3/5 2/3 2/3 13 एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 वाचून झाल्यावर 80 वाचावयाची राहिली तर पुस्तकामध्ये एकूण किती पाने असतील. तर याला जर आपण गणितीय पद्धतीनुसार सोडवायचं म्हटलं तर सोडवता येतं. पुस्तकातील पाने समजा आपण घेणार एक्स, 2/3 भाग वाचला, मग या ठिकाणी 2/3 म्हणजे याला 2 × 2 = 2x/3 हा वाचलेला भाग. 10 वाचून झाली अधिक 10, 80 वाचायची राहिली अधिक 80. काय काय केलं आपण, पुस्तकातली पाने एक्स घेतलेली आहे, 2/3 भाग वाचला म्हणून 2/3 एक्सला आपण गुणलं 2x/3. हे वाचलेली पाने, हे वाचायची राहिलेली पाने, हा वाचलेला भाग, हे सगळं जर आपण एकत्रित केलं तर पुस्तक तयार होतं, म्हणजे पुस्तकातील एकूण पाने तयार होतात, बरोबर एक्स. आता याला सोडवायचं, 10 + 80 = 90 बरोबर हा एक्स जसाच्या तसाच. याला प्लसला तिकडे जर नेलं तर झालं -2x/3 याचा अर्थ 90 बरोबर
तीन न जर याला गुणलं तर 3 × x 3x वजा 2x/3 हा 90 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये येईल, याचा अर्थ झाला 270 बरोबर 3x मधून 2x गेले, उरला फक्त x, x बरोबर 270, याचा अर्थ पुस्तकातील एकूण पाने किती आली, 270। याला तुम्हाला शॉर्ट पद्धतीनुसार सॉल्व करता येतं, थोडंसं लक्षात घ्या। 2/3 भाग वाचला, 10 पाने वाचून झाली, 80 पाने वाचायची राहिलीत। ज्या काही पूर्णांक संख्या आहेत त्यांची डायरेक्ट बेरीज करून टाका, मनातल्या मनात 10 + 80 झाले 90। गुणाकारामध्ये इथं तुम्हाला कोणता तरी अपूर्णांक दिलेला असतो त्याचा छेद घ्यायचा, गुणाकारामध्ये 3 आणि छेदामध्ये अंश व छेद यातला डिफरन्स, अंश आणि छेद यातला फरक, यातला फरक किती आहे, 1 फरक आला, 2 असेल तर 2 घ्या, 3 असेल तर 3 घ्या, 3 आणि 2 मधला फरक वजाबाकी किती आली, 1। खालच्या 1 ला काही महत्व नाही, 9 × 27 = 270 एकाच स्टेपमध्ये आपल्याला उत्तर मिळतं। पाच छेदात सात किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल, त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं आहे। 5/7 किती वेळा, याचा अर्थ आपण म्हणणार एक्स वेळा, वेळा म्हटल्यावर गुणाकार 5/7, यांची बेरीज किती यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे। आता कॅल्क्युलेशन, 5/7 ॲज इट इज अधिक 5 × x 5x/7 = 5। अंक एका बाजूला घ्या, 5/7 आपण तिकडे घेऊन जाऊ, हा 5x/7 जसाच्या तसाच बरोबर 5 ॲज इट इज, इथे प्लस आहे, याला जर तिकडे नेलं तर मायनस होईल 5/7, खाली काही नाही म्हणजे 1, पुन्हा तिरपा गुणाकार करून वजाबाकी आपण करू। इकडची संख्या जशीच्या तशीच, 5x/7 बरोबर तिरपा गुणाकार 7 × 5 7 × 5 = 35 वजा 5 × 1 = 5 आणि छेदामध्ये 7 × 1 = 7। हे 5x/7 जसेच्या तसेच बरोबर, यांची वजाबाकी 30/7। आता या ठिकाणी 7/7 तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल करता येतात, किंवा x पाहिजे तुम्हाला तर x आपण तसाच ठेवू, बरोबर 30/7 ॲज इट इज। हा जो 5/7 आहे याला जर तिकडं नेलं तर इथं गुणाकार आहे, तिकडं नेलं तर व्यस्त होऊन त्याचा पुन्हा गुणाकार, आणि याला व्यस्त करा, 5/7 = 7/5, 7/7 कटले, 5 × 5 = 5, 5 × 30 एक्सची किंमत आली 6। याचा अर्थ किती वेळा, तर एक्स वेळा जर मिळवला आपण तर बेरीज किती येईल, 5 येईल। नंबर 15, आवर्ती दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारीमध्ये आपल्याला करायचं आहे। आवर्ती याचा अर्थ रिपिटेशन, जे बार दिलेला असतो। आता साधी संख्या आपण घेतली आहे 0.3 आणि 3च्या डोक्यावर बार आहे, आता इथे 0 असल्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही, 1 संख्या आहे 3 आणि एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे, म्हणून छेदामध्ये लिहायचे 9। हा 9 कुठून आणला, हा ॲडजस्टमेंट फॅक्टर आहे, याने याला जर भागलं तर एवढं उत्तर आपल्याला मिळतं। याला पुन्हा तुम्हाला कट करता येतं, 3 × 1 = 3, 3 × 9, याचा अर्थ फायनल ॲन्सर आलं 1/3। आता 3 जर 1 भागलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल पुन्हा हे संख्या आपल्याला मिळायलाच पाहिजे, भाग जात नाही, 0चा भाग 0 − 1, जास्तीचं 0 घेतलं तर पॉईंट, 3 × 9 खाली उरला 1, पुन्हा 0, 3 × 9 असं येतच राहतं, याचा अर्थ 0.3च्या डोक्यावर बार। म्हणून हा जो 9 आपण घेतलेला, हा ॲडजस्टमेंट फॅक्टर या ठिकाणी घेतलेला आहे, जितक्या संख्येच्या डोक्यावर बार असेल तितके 9 तुम्हाला छेदामध्ये दिसायला पाहिजे। अजून एक दुसरं एक्झाम्पल पहा, समजा आपण या ठिकाणी घेतला 0.37च्या डोक्यावर बार, मग काय, 2 संख्येच्या डोक्यावर बार आहे, 37 जशीच्या तशी लिहा, दोघांच्या डोक्यावर बार, याचा अर्थ छेदामध्ये काय येणार आपल्याला, 99। कधी कधी तुम्हाला वेगळ्या प्रकारे गणित दिलं जातं, काही संख्यांच्या डोक्यावर बार असतं, काही संख्यांच्या डोक्यावर बार नसतं। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण घेतलं 0.26 आणि नुसतं 6च्या डोक्यावर बार आहे, याचा अर्थ काय, तर या ठिकाणी 26 आपण लिहून टाकू, ज्यांच्या डोक्यावर बार नाही ती संख्या वजा करायची, आणि छेदामध्ये
एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे म्हणून एकच नऊ, जेवढ्या संख्येच्या डोक्यावर बार नाही त्याऐवजी काय राहणार, शून्य. 26 मधून 2 गेले, उरले 24. 24 छेदामध्ये काय येणार आहे, 90. पुन्हा खालीवर 2 भाग जातो, 2 जर भागलं तर या ठिकाणी 12, याला 2 भागलं तर 45. पुन्हा 3 भाग जातो, 3 × 12 या ठिकाणी 15. फायनल आन्सर आलं 4 छेदामध्ये 15. 0.4 गुणाकारामध्ये 0.04, गुणाकारामध्ये 0.4, भागाकारामध्ये पुन्हा या प्रकारचं तुम्हाला दिलेलं आहे. किती काही पॉईंट असले तर सुरुवातीला पॉईंट आपण काढून टाकू. जसं या ठिकाणी 0.4 आहे, पॉईंट जर काढला तर 4 गुणाकारामध्ये 4 छेदामध्ये पुन्हा जर आपण पाहिलं तर 4 × 4. आता वर किती घर आहेत, वर जर आपण पाहिलं तर इथं 1 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे, याचा अर्थ टोटल 4. मग 1, 2, 3, 4. खाली जर आपण पाहिलं तर 3 × 3, 6, याचा अर्थ खालच्या 6 घराचे 0 आपण वर देणार, 1, 2, 3, 4, 5, 6. कॅन्सलेशन करा, हे 4 0 आणि हे 4 0 या ठिकाणी कटले. त्यानंतर 4, 4, 4, 4 कॅन्सल, उरलं काय फक्त 400. याचा अर्थ दिलेल्या गणिताचं उत्तर किती आलं आपलं, 400. टाईप नंबर 17, 16 छेदात 21 च्या 1 छेदात 4 मधून किती वजा करावे, म्हणजे उत्तर 1/6 येईल. आता 16 छेदात 21 चे 1 छेदात 4 यामधून किती वजा करायचे म्हटलं तर आपण म्हणू एक्स वजा केल्यास उत्तर काय, तर उत्तर 1/6 येईल. मग 16 छेदात 21 चे 1/4, चे जर आला तर या दोघांचा गुणाकार, याचा अर्थ 16 छेदामध्ये 21 चे म्हणजेच गुणाकार 1/4, वजा एक्स ॲज इट इज बरोबर 1/6. भाग जर तोडला तर 4 × 4, 4 × 16. मग 4 छेदात 21 वजा एक्स आणि बरोबर 1/6. एक्स आपल्याला पाहिजे, 4 छेदात 21 नको, त्याला तिकडं घेऊन चला. याचा अर्थ वजा एक्स फक्त राहणार आहे बरोबर 1/6. इथे कोणतंच चिन्ह नाही, याचा अर्थ प्लस, तिकडे जर गेला तर होईल मायनस 1/21. पुन्हा वजा एक्स बरोबर, तिरपा गुणाकार करा, 21 × 1 = 21 + 6 × 6 = 21 × 6, या ठिकाणी येतील आपले 126. पुन्हा या 21 मधून जर 6 आपण मायनस केले तर वजा एक्स जसाच्या तसाच बरोबर 15/126. वर आणि खाली जर आपण पाहिलं तर 3 भाग जातो, 3 × 5 = 15, 3 × 12 = 3, 2 = 6. याचा अर्थ वजा एक्स बरोबर 5/42, म्हणजेच एक्स बरोबर वजा 5/42.